आपल्याकडे हे एक हायली स्पेशलाइज सुपर स्पेशलाइज्ड फील्ड आहे, म्हणजे जे आर्किओलॉजी आणि सायन्स घेऊन त्याचा अभ्यास करतात, म्हणजे पॅलेंटॉलॉजी असेल, आर्किओजिओलॉजी असेल, तर त्याच्यामध्येच जास्त अभ्यास करतात, त्या प्रकारच्या साईट्सवर एक्सॅव्हेशन करतात, सर्वेक्षण करतात आणि तो डेटा गोळा करतात आणि त्याचं ॲनालिसिस करतात. म्हणजे आता उदाहरणार्थ डेक्कन कॉलेजचे जे डॉक्टर विजय साठे आहेत ते यातले एक्सपर्ट आहेत. त्यांनी मांजरा व्हॅलीमध्ये काम केलेलं आहे, म्हणजे असे रिव्हर व्हॅलीमध्ये काम करणं, तिथलेच काही पुराभिवशेष मिळवणं प्राण्यांचे वनस्पतींचे हेही असतं. आणि ह्याच्याच बरोबरीने अजून एक इम्पॉर्टंट अस्पेक्ट आहे तो जिओलॉजीचा, म्हणजे जिओलॉजी अँड आर्किओलॉजी इज ऑल्सो व्हेरी वेल कनेक्टेड, कारण वेगवेगळ्या प्रकारचे जे जिओलॉजिकल चेंजेस होत असतात आणि त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन करणं, ॲनालिसिस करणं हेही आर्किओलॉजीचा एक भाग आहे. म्हणजेच आर्किओलॉजी अँड सायन्सेस आर ऑल्सो इम्पॉर्टंट, आर्किओलॉजी अँड ह्युमॅनिटीज ऑर सोशल सायन्सेस आर ऑल्सो इम्पॉर्टंट. म्हणजे आपण असं डावं उजवं नाही करू शकत की सायन्स श्रेष्ठ किंवा ह्युमॅनिटीज श्रेष्ठ, हे सगळे त्याच्या बरोबरीने येणारे भाग आहेत. ज्याला जसं रुची आहे, ज्याला जसं जास्त त्याचं ट्रेनिंग आहे, त्याप्रमाणे तो सुपर स्पेशालिटी घेऊन त्याच्यामध्ये काम करतो. आणि असे अनेक मंडळी एकत्र येऊन सगळा एकत्रित विचार करतात तेव्हा ते, म्हणजे मला नेहमी वाटतं की आर्किओलॉजी एक असं पझल आहे किंवा कॅलिडोस्कोप आहे, वेगवेगळ्या प्रकार रंगांचे सगळे तुकडे एकत्र येतात आणि त्यातनं एक चित्र तयार होतं. तसं एखादी साईट असेल, त्या साईटचा सर्वांगीण अभ्यास करायचा असेल तर मग आपल्याला जिओलॉजिस्ट लागतो, झुओलॉजिस्ट लागतो, सायन्सचे सगळे एक्सपर्ट लागतात, तसेच रिलिजियस स्टडी करणारा लागतो, आर्ट हिस्ट्री करणारा लागतो, एपिग्राफिस्ट लागतो, अशा सगळ्या प्रकारच्या लोक एकत्र येऊन जेव्हा एक व्यवस्थित चित्र तयार होतं तेव्हा त्या प्रदेशाचं सर्वांगीण संस्कृती आणि त्याचा इतिहास, सांस्कृतिक इतिहास आपल्यापुढे उलगडतो. असं एकांगी काम नाही आहे, इट इज अ टीम वर्क. खरं तर ना आपल्याकडे इतिहास हा एक वेगळ्या पद्धतीने शिकवला गेला आहे. म्हणजे आपल्याला लहानपणी असं वाटतं की इतिहास म्हणजे फक्त राजकीय इतिहास, म्हणजे त्या सणावळा, ते युद्ध आणि त्यांची त्या तारखा लक्षात ठेवणं किंवा एक एखाद्या घराण्याची राजकीय कारकीर्द. पण खरं इतिहासाचे अनेक टप्पे असतात किंवा अंग असतात, म्हणजे केवळ राजकीय इतिहास नसतो, तो सामाजिक इतिहास असतो, तो आर्थिक इतिहास असतो, तो सांस्कृतिक इतिहास असतो. आणि ह्या सगळ्या प्रकारच्या इतिहासात आर्किओलॉजीची, पुरातत्वशास्त्राची अतिशय महत्त्वाची भूमिका असते. एक उदाहरण मी देते, आपल्याला गुप्त राजा माहिती आहेत, गुप्त राजांमधला रामगुप्त कोण हा आपल्याला माहीत नव्हता, किंवा गुप्तांमधला कच कोण हा आपल्याला माहीत नव्हता. त्याचे आपल्याला काही रेफरन्सेस मिळाले होते वाघमयीन ह्याच्यामध्ये, पण जेव्हा कच आणि समुद्रगुप्त हा एक आहे असं लोक मानत होते तेव्हा कचाची वेगळी नाणी आपल्याला मिळाली. म्हणजे नाणकशास्त्र हा आर्किओलॉजीचा भाग आहे. किंवा हा अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला आधी इंडस व्हॅली माहीतच नव्हती, आपला इतिहास हा वेदांपासून सुरू होत होता, पण जेव्हा इंडस व्हॅलीमध्ये एक्सॅव्हेशन झाली तेव्हा जी अख्खी मोहिंजोदडो आणि हडप्पा ही दोन नगरं आली तेव्हा मग आपल्या लक्षात आलं की येस. आणि मग त्याची जी लिपी आहे ती अजूनही आपण वाचू शकलो नाही आहोत, त्यामुळे त्यांनी काय लिहून ठेवलं आहे हे माहीत नाही आहे. आणि वेस्टर्न लोकांच्या वेस्टर्न आयडिओलॉजीच्या नुसार हिस्ट्री म्हणजे काय, व्हॉट इज रिटन, त्यामुळे आपण इंडस व्हॅलीला हिस्ट्री नाही म्हणत, प्रोटो हिस्ट्री म्हणतो, म्हणजे प्राक इतिहास. पण जर इंडियन डेफिनेशन म्हटली तर इंडियन डेफिनेशन काही आहे इतिहासाची, इति ह अस, म्हणजे जे घडले तसे त्याप्रमाणे. त्यामुळे इतिहासातल्या वेगवेगळ्या गोष्टी, आता एक साधं उदाहरण, आपण कुतुब मिनार म्हणतो, पण त्या कुतुब मिनारमध्ये आपल्याला चंद्रगुप्ताचं इन्स्क्रिप्शन सापडतं, किंवा त्याला मेरोली आयन पिलर असं म्हटलं गेलेलं आहे. हे जे सगळे आर्टिफॅक्ट्स किंवा मॉन्युमेंट्स आर्किओलॉजीमधनं आपल्याला मिळतात, किंवा आर्किओलॉजीमध्ये एपिग्राफी, न्युमिस्मॅटिक म्हणजे नाणकशास्त्र, अभिलेखाशास्त्र, पुराभिलेख, हे जे वेगवेगळी अंग आहेत त्याचा अभ्यास करून आपल्याला इतिहासाची मांडणी करता येते. अजून एक उदाहरण देईन की आपण आर्थिक इतिहासात किंवा राजकीय इतिहासातलं लोककल्याणकारी काम म्हणून राज्य वॉटर मॅनेजमेंट किंवा इरिगेशन जलसंधारण असा एक भाग असतो,
तर आपल्याला जुनागडला जे रुद्रदमनचं इन्स्क्रिप्शन आहे आणि त्याच्यानंतर स्कंदगुप्ताचं इन्स्क्रिप्शन आहे, त्याच्यावरनं एकूण ते जुनागडचं जे धरण आहे, कॅनल आहे, सुदर्शन कॅनल, त्याचा पूर्ण इतिहास मिळतो त्या इन्स्क्रिप्शन्सवरनं, की ते अशोककाळी अशोकाच्या क्षत्रपाने म्हणजे गव्हर्नरने ते बांधलं, मग 150 AD रुद्रदमनने ते दुरुस्त केलं, मग त्याच्यानंतर 350 वर्षाने गुप्त काळातल्या स्कंदगुप्ताने पुन्हा ते दुरुस्त केलं. अशासारखी उदाहरणं जेव्हा आपल्याला इन्स्क्रिप्शन्समधनं किंवा मॉन्युमेंट्समधनं वगैरे मिळतात, तेव्हा इतिहास अतिशय सुनियोजित पद्धतीने, सुसंगत पद्धतीने मांडता येतो. अजून एक उदाहरण देते मी, तंजावरचं बृहदीश्वर टेम्पल. आता तंजावरच्या बृहदीश्वर टेम्पलमध्ये ज्या वेगवेगळे एपिग्राफ्स आहेत, जे वेगवेगळे शिलालेख आहेत, त्या शिलालेखातनं एकूण तंजावर नगराबद्दलची सगळी माहिती आपल्याला मिळते आणि तत्कालीन राजांची सगळी माहिती मिळते. म्हणजे अशा माहितीमुळे आपल्याला इतिहास अधिक खात्रीपूर्ण नीट मांडता येतो. त्यामुळे हिस्ट्री अँड आर्किओलॉजी आर टू साईड्स ऑफ सेम कॉईन असं मला वाटतं, आणि आपल्याला असं बायफर्गेट करता येत नाही. खरं तर मला नेहमी असं वाटतं की मी जेव्हा शाळेत होते तेव्हा आम्हाला पुरातत्व असं काहीही नव्हतं. इवन आम्हाला पुरातत्व हा शब्द पहिल्यांदा मी 11वीत असताना ऐकला. खरं शाळेपासूनच्या इतिहासाची जी टेक्स्टबुक असतात तिथे सुरू केलं पाहिजे. फॉर्च्युनेटली आता परिस्थिती बदलते, आता गेल्या 1-2 वर्षात जी नवीन पाठ्यपुस्तकं आले तेव्हा त्याच्यामध्ये त्यांनी आर्किओलॉजी, इंट्रोडक्शन टू आर्किओलॉजी वगैरे असं घातलेलं आहे. हां, 9वी 10वीला आहे मला वाटतं.